पनवेल शहरातील ओरियन मॉलमध्ये बुधवारी पोलिसांसह बंदूकधारी स्पेशल कमांडोचा ताफा घुसला आणि साऱ्यांचीच तारांबळ उडाली. ओरियन मॉलमध्ये अतिरेकी घुसल्याची खबर सर्वत्र पसरली. पोलिसांनी संपूर्ण ओरियन मॉलमध्ये सर्च ऑपरेशन राबवत एक अतिरेक्याला ठार केलं तर दुसऱ्या अतिरेक्याला जेरबंद केलंय. प्रत्यक्षात पोलिसांचं हे मॉक ड्रिल असल्याचं समजल्यावर साऱ्यांनीच सुटकेचा श्वास सोडला. नवी मुंबई पोलीस कंट्रोल रूममध्ये बुधवारी सकाळी फोन खणखणला व त्याने ओरियन मॉलमध्ये अतिरेकी असल्याची माहिती दिली. त्यानुसार लगेचच पोलीस यंत्रणा सतर्क झाली. अवघ्या 15 ते 20 मिनिटात घटनास्थळी जलद प्रतिसाद पथक, शीघ्र कृती दल, QRT दहशतवादी पथक, पनवेल शहर पोलिसांचं पथक पोहोचलं. तसंच पनवेल अग्निशामक दल सुद्धा घटनास्थळी पोहोचलं होतं. पोलीस उपायुक्त पंकज रहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांच्यासह पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं संपूर्ण मॉलची पाहणी केली. पथकाने संपूर्ण मॉल पिंजून काढला असता एका गाळ्यामध्ये 2 अज्ञात इसम लपून बसल्याचं आढळून आलं. यावेळी दहशतवाद्यांची भूमिका करणाऱ्या एका अतिरेक्याला ठार मारण्यात आलं तर एक अतिरेकी जखमी झालाय. अशा प्रकारची घटना झाल्यानंतर शासकीय यंत्रणा किती वेळात परिस्थितीवर नियंत्रण आणते हे पाहण्यासाठी तसंच दहशतवादी विरोधात मोहिमांची पूर्वतयारी म्हणून या मॉलमध्ये मॉकड्रिल करण्यात आली असल्याची माहिती पोलीस यंत्रणांकडून देण्यात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास टाकलाय. नवी मुंबई पोलीस सतर्क राहावी यासाठी आम्ही अधूनमधून अशा या रिहर्सल रंगीत तालीम सगळ्या घेत असतो. त्या अनुषंगाने ओरियन मॉल इथे 2 अतिरेकी लपलेल्या अशी बातमी मिळाली होती. त्यावरून आम्ही सध्याची जी आमची मॉकड्रिल असते ती या ठिकाणी घेतलेली आहे. नवी मुंबई पोलीस प्रशासन सतर्कच आहे. तात्काळ या ठिकाणी सर्व पोलिसांचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी पोहोचले. तसेच आमचे जे QRTचे जवान असतात याला तोंड देणारे जे कमांडो असतात त्यांचं पथकसुद्धा तात्काळ या ठिकाणी माहिती मिळतात तिथे पोहोचलेलं आहे आणि त्यांनी अतिरेक्यांना त्या जे अतिरेकी तिथे घुसलेले होते त्यांना एकाला त्यांनी जागेवरच ठार केलं आणि एकाला ताब्यात घेतलेलं आहे. आम्ही नेहमीच आपल्या पनवेलकरांना या बाबतीत जागरूक करत असतो की आपण कसं सतर्क राहिलं पाहिजे, चोरांपासून, गुंडांपासून किंवा अतिरेकीपासून आपण कसं संरक्षण केलं पाहिजे, अशी ज्यावेळेला काही आपत्ती परिस्थिती निर्माण होते त्यावेळी आपण काय काळजी घेतली पाहिजे याची आम्ही आमच्या शहर पोलिसांमार्फत नेहमीच आपली जनतेमध्ये जनजागृती करत असतो.